नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहास. आज आपण एक वेगळी सिरीज त्याला सुरुवात करणार आहोत. ज्याप्रमाणे आपली प्रश्नपत्रिका असते त्याप्रमाणे आज आपण आपल्या पुस्तकातले जे 9 धडे आहेत तर त्या प्रत्येक धड्यामधील प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे जसं की पहिला प्रश्न असतो दिलेला पर्याय योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा किंवा विधाने पुन्हा लिहा. तर हा पहिला प्रश्न, त्यातील अ त्याचबरोबर त्यातील ब असतो की चुकीची जोडी ओळखा किंवा दुरुस्त करा. त्याच्यानंतर असे जे काही प्रश्नपत्रिकेप्रमाणे प्रश्न असतात ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्यातीलच प्रश्न पहिला अ पाहतोय. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला ब, प्रश्न पहिला क वगैरे पाहणार आहोत. ओके, सो आज आपण प्रश्न पहिला अ जो आहे तर तो 1 ते 9 या सगळ्या लेसन्सचा एकत्रच पाहणार आहोत. आता आपण पाहूया फर्स्ट लेसनमधील फर्स्ट क्वेश्चन. पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर आता यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर त्यामधील पहिला आपण पाहूया. पहिला आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. त्याचं उत्तर आहे व्हॉल्टेअर. त्याच्यानंतर आहे दुसरं, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. त्याचं उत्तर आहे मायकेल फुको. ओके, सो अशा प्रकारे आपण पहिले 2 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया पुढचा धडा. सेकंड लेसन आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. त्यातील पहिला प्रश्न अ. त्यातील पहिला आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. उत्तर आहे ऑप्शन ए, अलेक्झांडर कॅनिंगहॅम. त्याच्यानंतर दुसरं आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ब, फेड्रिक मॅक्स म्युलर. ओके, आता आपण पाहू ह्याच्या पुढचं. त्यानंतर आहे लेसन नंबर 3 उपयोजित इतिहास. यातील पहिला प्रश्न आपण पाहूया, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उद्घाटन करताना सापडले. याचं उत्तर आहे क, उर. त्याच्यानंतर आहे दुसरं, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. याचं उत्तर आहे नवी दिल्ली. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट. पुढचा धडा आहे धडा 4 भारतीय कलांचा इतिहास. त्यातील पहिला आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंबमध्ये समावेश होतो. याचं उत्तर आहे दृककला. त्याच्यानंतर आहे दुसरं, मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयाला आली. याचं उत्तर आहे अ, कुशाण. त्यानंतर आहे लेसन नंबर 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास. त्यातील पहिलं आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. त्याचं उत्तर आहे अ, जेम्स ऑक्स्टर्स हिके. त्याच्यानंतर आहे दुसरं, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. उत्तर आहे क. ओके, आता आपण पाहूया त्याचं पुढचं लेसन. पाठ 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. पहिला आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. याचं उत्तर आहे संत नामदेव. दुसरं आहे बाबूराव पेंटर यांनी सैरंद्री हा चित्रपट काढला. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट लेसन. त्यानंतर आहे लेसन नंबर 7 खेळ आणि इतिहास. त्यातील पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंब येथे सुरू झाली. उत्तर आहे अ, ग्रीस. त्यानंतर आहे दुसरं, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणतात. ऑप्शन ए, ठकी. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट लेसन. पुढचा धडा आहे पर्यटन आणि इतिहास. त्यातील पहिला आहे कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड, पर्यटन तिकिटे. दुसरं आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अ, पुस्तकांचे गाव.
त्यानंतर आहे या पुस्तकातील शेवटचा लेसन धडा 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. त्यातील पहिला प्रश्न आपण पाहूया. लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. याचं उत्तर आहे ब मोनालिसा. त्याच्यानंतर आहे दुसरं, कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय. याचं उत्तर आहे ड भारतीय संग्रहालय. ओके, सो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला अ पाहिलेला आहे संपूर्ण पुस्तकातील. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला ब पाहणार आहोत, त्याचप्रमाणे आपण राज्यशास्त्र देखील पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवरती आपण सर्व लेसन्सचे एक्सप्लेनेशन देखील बघतो. ते पाहण्यासाठी इथे जे आयकॉन आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि इतिहासाची प्लेलिस्ट पाहू शकता. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.